समाज कार्य पदवीधर कल्याण मंडल नागपुर और शिवानी महिला बचत गट नागपुर ने संयुक्त रूप से 7 मई 2021 को आंबेडकर नगर चंद्रमणि चौक के मैदान में कोविड काल के दौरान बेहद गरीब और जरूरतमंद लोगों को खाद्यान्न किट वितरित करने के लिए सामाजिक पहल एक हाथ मदद का शुरू किया। आंबेडकर नगर के गरीब और जरूरतमंद नागरिकों की सूची तैयार की गयी और लगभग 200 किट वितरित किए गए। सामाजिक कार्य स्नातकों, शिक्षकों, सरकारी कर्मचारियों, सामाजिक कार्यकर्ताओं और छात्रों के वित्तीय समर्थन के साथ में एक भव्य खाद्य अनाज किट वितरित कार्यक्रम शुरू किया गया है। आंबेडकर नगर वाड़ी नागपुर में जिलाध्यक्ष अंकित राउत, तालुका अध्यक्ष सौरभ पाटिल, अल्पेश पाटिल, संजीवनी कुमरे, शैलेश सहारे, चंद्रकांत भाले राव, धनवंती भाले राव, सरोज शर्मा, मुश्ताक पठान और सभी सामाजिक कार्य स्नातक और शिवानी महिला बच्चा समूह की अध्यक्ष शिवानी गणवीर और स्वयं सहायता समूह की महिला सदस्य उपस्थित थी। गणेश नितनौरे और सतीश जंगल कंट्रोलवाड़ी के सामाजिक कार्यकर्ताओं ने कड़ी मेहनत की और जरूरतमंदों को खाद्यान्न किट वितरित करने में सहायता की। नमस्कार, मी अंकित राऊत, जिल्हाध्यक्ष समाज कार्य पदवीधर कल्याण मंडळ नागपूर। आपणा सर्वांना माहित असेल की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आमच्या समाज कार्य पदवीधर कल्याण मंडळ आणि शिवानी महिला बचत गट नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज इथे वाडी येथील आंबेडकर नगर येथे भव्य किट वाटपाचा कार्यक्रम केला होता। आम्ही जवळपास इथे 200 वर किट इथे वितरण केलेले आहेत आणि आमची एकच आमची अभिलाषा आहे की जे गरीब आणि वंचित जे मजूर लोक आहेत त्या मजूर लोकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येऊ नये आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आम्ही या लोकांना जीवनावश्यक फूड किट वाटप केलं आहे, ज्याच्यामध्ये तांदूळ, गहू, पीठ आणि जीवनावश्यक वस्तू म्हणून आपलं मिरची पावडर, मीठ यासारखे जीवनावश्यक वस्तू आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करून एक 15 किलोची किट, प्रति व्यक्ती 15 किलोची किट आम्ही यांना दिलेली आहे। आणि यामध्ये सर्वात मोठं योगदान शिवानी महिला बचत गट नागपूर यांचं आहे, कारण त्यांनी सुद्धा आम्हाला 5 क्विंटल अन्नधान्य आम्हाला दिलेलं आहे आणि अशाच प्रकारचं ते आणखी पुढील टप्प्यामध्ये सुद्धा आम्ही गरजू लोकांपर्यंत हे अन्नधान्य पोहोचवणार आहे। तरी आमचे नागपुरातील सर्व दानकर्त्या लोकांना आणि समाजकर्त्या लोकांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये आम्हाला साथ द्यावी आणि पुढील टप्प्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे आणखी भव्य किट वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत आणि अशाच प्रकारे समाजसेवा करून काही गरीब लोकांच्या पोटात 2 वेळचं अन्न जाईल हे आमचं परम कर्तव्य असेल, यासाठी आम्ही नेहमी झटत राहणार आहे आणि अशा लोकांसाठी नेहमीच समाज कार्य पदवीधर कल्याण मंडळ नागपूर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते, सर्व सभासद यांनी मोठ्या मनाने इथे आम्हाला दान केलेलं आहे आणि सर्व समाजकार्य पदवीधर सदस्य, समाजकार्य शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून हे डोनेशन तयार केलेलं होतं आणि या डोनेशनमधून आम्ही आज जवळपास 200 किट वितरित केलेले आहे आणि माझ्या समाज कार्य पदवीधर कल्याण मंडळाचे सगळे सदस्य यांच्याकडून हे मदत मला मिळालेली आहे, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। BCN न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।